नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहो एक सरळ पद्धती ज्यामध्ये आपलं वय आज किती आहे हे आपण सांगू शकतो. अंदाजी वय आपण सांगतो की मी 32 वर्षाचा आहे, मी 18 वर्षाचा आहे असं आपण सांगतो. परंतु हे आपल्यालाही ठाऊक नसते की आपण किती वर्ष, किती महिने आणि किती दिवसाचे झालेलो आहे. तर हेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आपल्याला जर आपलं ॲक्युरेट वय वर्ष, महिना आणि दिवसाने काढायचं असेल तर ही पद्धती तुम्ही वापरून बघा आणि हे स्वतः आपण काढू शकू की आपण किती वर्षाचे, किती महिन्याचे आणि किती दिवसाचे झालेलो आहे. तर चला मग मी दोन पद्धती यामध्ये तुम्हाला सांगतो आहे. एक सरळ पद्धती आहे आणि एक उलटी पद्धती आहे. ह्या दोन्ही पद्धतींपैकी तुम्हाला ज्या पद्धतीने तुमचं वय काढायचं असेल तुम्ही काढू शकता. तर बघा, जसे आपण आकडे सरळ मांडतो, म्हणजेच वजाबाकी असेल, बेरीज असेल, हे आपण जेव्हा करतो तसे आकडे जेव्हा आपण मांडतो तेव्हा ही सरळ पद्धती आपल्याला वापरायची आहे. तर बघा, याच्यामध्ये मी 14 दिवस 4 महिने आणि 2020 म्हणजे आजची तारीखच टाकलेली आहे की 14/4/2020 अशा प्रकारे टाकलेला आहे इथे. 14/4/2020 म्हणजे आज आपल्याला जर वय काढायचं असलं तर 14/4/2020 हे वर आलं पाहिजे, म्हणजे वरच्या साईडला आलं पाहिजे. आणि खाली आपल्याला ज्या दिवशी आपला जन्म झालेला आहे ती तारीख पूर्ण टाकायची आहे. म्हणजे समजा तुमची जन्मतारीख आहे 10/7/1994. आता तुमचा जन्म इथे झाला आणि तुम्ही आजची तारीख वर टाकलेली आहे, म्हणजे वरच्या तारखेमधून, म्हणजेच आजच्या तारखेमधून तुम्हाला तुमच्या जन्माची तारीख वजा करावी लागणार आहे पूर्णच. म्हणजे इथे दिवस, महिना आणि वर्ष, म्हणजे 10/7/1994 14/4/2020 तुम्हाला काढावी लागतील. ही सरळ पद्धती आहे. तर बघा, इथे मी काढून दाखवतो आहे तुम्हाला. तर 14 मधून 10 गेले, सरळ सरळ आपण काढू शकतो. 14 मधून 10 गेले, 4 राहिले. आता हे आहेत दिवस, दिवसामधून आपण दिवस काढून टाकले. परंतु आता 4 आणि 7 ह्याचा मेळ कसा आणायचा, म्हणजे 4 महिने आणि 7 महिने, म्हणजे 4 महिन्यामधून 7 महिने निघणार नाहीत. मग आता काय करायचं, तर एक वर्ष इथे घ्यायचं, म्हणजे बाजूच्याकडून आपण एक वर्ष उसने म्हणून घ्यायचं. आता एक वर्ष म्हणजे किती महिने, 12 महिने. तर इथे 12 महिने या 4 महिन्यामध्ये ॲड करायचे, प्लस करायचे, है ना. म्हणजे 12 आणि 4 16 महिने इथे होतील. आता या 16 महिन्यामधून 7 महिने तुम्ही काढा, किती राहिले, 9, है ना. आता हे जे एक वर्ष म्हणजेच 12 महिने आपण घेतले होते ते आपल्याला तिथे परत द्यावे लागते. तर इथे खाली 1994 आहे, तर इथे आपल्याला 95 करावं लागेल, है ना. कारण एक वर्ष आपण इथे घेतलं होतं ते आपल्याला इथे काढून टाकावं लागेल, कारण आपण ते उसनं घेतलं होतं. आता बघा, या 2020 मधून 1995 काढून टाका, किती उरतील, 10 मधून 5 गेले, 5 राहिले. म्हणजे 4 दिवस 9 महिने आणि 25 वर्षाचे जे आपण झालेलो आहे. आता बघा, एक साधी आणि सोपी पद्धती आहे, परंतु ही उलटी पद्धती आहे. 2020 14 महिना आणि 14, 1994 7 महिना आणि 10 तारीख, हेही आपण उलट्या पद्धतीनेच मांडलं. परंतु आता जशा प्रकारे आपण वजाबाकी करतो, म्हणजे उजव्या साईडकडून आपण डाव्या साईडकडे, म्हणजे डावीकडे आपण वजाबाकी करत नेत असतो. आता बघा, 14 मधून 10 गेले, 4 राहिले. आता 4 मधून 7 जात नाहीत, है ना. तर इथे 12 महिने उसने घेतले आपण, 12 महिने घेतले, 12 आणि 4 16. आता या 16 महिन्यांमधून 7 महिने जातात, म्हणजेच 9, है ना. आता एक वर्ष म्हणजेच 12 महिने आपण घेतले होते ते इथे आपल्याला देऊन टाकावे लागतील, कारण आपण ते घेतले होते, आपल्याला इथे ते द्यावे लागतील. 0 मधून 5 जात नाहीत, का एक वर्ष आपल्याला या 4 4 ठिकाणी द्यावं लागेल, तर किती राहतील, 5. पुढे बघा, तर सरळ सरळ वजाबाकी आपल्याला इथे करायची आहे, हे ध्यानात ठेवा. आले तर अशा प्रकारे आपण आपलं वय कधीही कोणत्याही दिवशी काढू शकतो. म्हणजेच तुम्ही किती वर्षाचे, किती महिन्याचे आणि किती दिवसाचे झाले हे स्वतः तुम्हाला काढता येईल. ही थोडी उलटी पद्धती आहे,
उलट तुम्हाला आकडेवारी करावी लागते, परंतु हे सोपी जाणार तुम्हाला. तर हे अशा प्रकारे तुम्ही दोन पद्धतीने तुमचं वय आज किती आहे, किती दिवसाचे तुम्ही झाले, किती वर्षाचे झाले, म्हणजेच तुम्ही तुमचं वय काढू शकता. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज शेअर करा, कमेंट करा हा व्हिडिओ कसा वाटला. आणि जर चॅनलवर प्रथमच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे लाल रंगामध्ये सबस्क्राईब लिहिलेलं दिसत आहे त्याला एकदा प्रेस करा, म्हणजे चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत गुड बाय.